जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2021 नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, टोपे साहेबांनी टोपी घालून केली बेरोजगार तरुणांची थट्टा, अशा प्रकारची तुम्ही नेहमी कमेंट करत असायचे। पण 17,000 पदांची जी मेगा भरती त्यांनी अनाऊन्स केली होती, तर ते त्यांनी सत्यात उतरवून दाखवलेलं आहे। त्यापैकी पहिला टप्पा त्यांनी स्टार्ट करून दिला आहे आणि पहिल्या टप्प्याची परीक्षा 28 फेब्रुवारी रोजी आहे। तर याच्या आधीसुद्धा मी बरेचदा बोललो होतो की आरोग्य विभागाची भरती 100% होणार आणि या या महिन्यामध्ये होणार, फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार, तर ते सत्य झालेलं आहे। तर आता तुमच्या मनात प्रश्न उरला असेल की 28 फेब्रुवारी रोजी जर आपला पेपर आहे तर हॉल तिकीट कोणत्या तारखेला येतील। तर विद्यार्थी मित्रांनो, कुठलीही परीक्षा असू द्या, जगामध्ये कुठलीही परीक्षा असू द्या, एक्झामच्या 7 दिवसाआधी हॉल तिकीट येत असतं। एक्झामच्या 7 दिवसाआधी म्हणजे 28 जर 7 तुम्ही मायनस केले तर उरते तारीख 21। तर 20-21 या तारखेदरम्यान तुमचं जे हॉल तिकीट आहे ते येणार आहे, गॅरंटीड 100%। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनात पडलेला एक महत्त्वाचा प्रश्न की परीक्षेला कॉपी करू देणार का। तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला कॉपी करू देणार नाही, पण परीक्षा केंद्राच्या बाहेर तुम्हाला कॉपी जरूर मिळणार आणि तिचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता। 21 फेब्रुवारीला तुमचा हॉल तिकीट आता प्रसिद्ध होणार आहे ऑफिशियल वेबसाईटवर, बरोबर। तर त्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचे जे अपडेट आहे ते तुम्हाला या GR मधनं पाहायला मिळतील। तर महाराष्ट्र शासनाचा पुणे मंडळचा हा GR आहे। तर या GR मधील महत्त्वाचा विषय म्हणजे 28 फेब्रुवारी 2021 रोजी होणाऱ्या गट क संवर्गातील परीक्षेसाठी पर्यवेक्षकांची नेमणूक करणे बाबत। पर्यवेक्षक म्हणजे काय, तर सुपरवायझर, जे शिक्षक तुम्ही परीक्षेला जेव्हा एक्झाम पूर्ण सॉल्व करत असाल, पेपर सॉल्व करत असाल, तर त्यावेळी जे सुपरविजन करतील त्यांच्याबद्दलचा हा GR आहे। तर उपरोक्त विषयांवय 28-2-2021 रोजी गट क संवर्गाची लेखी परीक्षा 33 जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्राच्या 33 जिल्ह्यांमध्ये परीक्षा होणार। 2 सत्रांमध्ये म्हणजे 2 शिफ्टमध्ये परीक्षा होईल, फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट, हे लक्षात ठेवा। तर ही माहिती तुम्हाला कोणी दिली नसेल मित्रांनो, ती माहिती मी तुम्हाला देतो आहे। त्यानंतर प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका यांचा साठा जिल्हाधिकारी यांनी निश्चित केलेल्या सुरक्षा खोलीमध्ये करण्यात येणार आहे, ठीक आहे। तर तुमच्या वरच्या लेवलपर्यंत जर ओळख असेल तर ती प्रश्नपत्रिकेचा मिसयूजसुद्धा होऊ शकतो। तर जे मे जिंजर वेब कंपनीने ही प्रश्नपत्रिका काढलेली आहे व त्याची अँसर कीसुद्धा त्यांनी जपून ठेवलेली आहे, तर जिंजर वेबर नावाची ही कंपनी आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अनुक्रमांक, अधिकाऱ्याचे नाव, पदनाम, त्यांचा नंबर, ईमेल ID, तर इतर सर्व गोष्टींचं या ठिकाणी मॅनेजमेंट होत आहे। तर अशी ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी सोप्या पद्धतीने कसं डाउनलोड करता येईल यासाठी आपण टेलिग्राम चॅनल जॉईन